जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो आपला ग्रामीण भागातील शेतजमिनीचा नकाशा, शहरी भागातील प्लॉटचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा आणि तो PDF स्वरूपामध्ये डाउनलोड कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून भूमी अभिलेखचे एक पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. bhoomiabhilekh.maharashtra.gov.in याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण लेफ्ट साईडला पाहू शकता सेवा नावाचे ऑप्शन दिलेली आहे आणि याच्याच अंतर्गत ई नकाशा, भू नकाशा अशा प्रकारचे एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला भू नकाशाचं एक पोर्टल आपल्यासमोर खुलेल, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला दाखवलेलं आहे स्टेट, याच्यानंतर कॅटेगरी दाखवलेली आहे रुरल आणि अर्बन. जर आपण शहरी भागातील पाहू इच्छित असाल तर आपल्याला अर्बन सिलेक्ट करायचे. अर्बन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्ह्याची नावं दाखवली जातील आणि त्याच्या अंतर्गत जे जे काही शहरी भाग असतील ते शहरी भाग आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. आपण जर ग्रामीण भागासाठी पाहणार असाल तर आपल्याला रुरल सिलेक्ट करायचं आहे. रुरल सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला जिल्ह्याची नावं दाखवली जात आहेत. याच्यामधून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत तालुक्याची नावं दाखवली जात आहेत, याच्यामधून तालुका निवडायचा आहे. याच्यानंतर पुन्हा आपल्याला खाली गावाचे नावं दाखवली जात आहेत, त्याच्यामधून आपलं जे गाव असेल ते गाव आपल्याला निवडायचं आहे. ज्या गावाचा आपल्याला नकाशा पाहायचा आहे ते गाव याच्यामधून आपल्याला निवडायचं आहे. गावाची निवड केल्यानंतर आपल्याला पुढे एक माहिती दाखवली जाते, व्हिलेज मॅप. डायरेक्टली आपल्याला त्या गावाचा पूर्णपणे नकाशा या ठिकाणी दाखवला जातो आहे. परंतु आपल्याला पर्टिक्युलर एका आपल्या प्लॉटचा नंबर पाहायचा असेल, आपल्या पर्टिक्युलर एका सर्वे नंबरचा नकाशा पाहायचा असेल तर आपण सर्च बाय प्लॉट नंबर दिलेला आहे किंवा खाली सिलेक्ट बाय प्लॉट नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जर सर्वे नंबर माहीत असेल तर आपण एंटर सर्वे नंबर करून याच्यामधून डायरेक्ट सर्वे नंबरनुसार सुद्धा शोधू शकता. किंवा त्याच्याखाली आपण जर पाहिलं तर ऑप्शन आहे सिलेक्ट बाय प्लॉट नंबर, याच्यामध्ये त्या गावातील त्या व्हिलेजमधील सर्व प्लॉट नंबर दिलेले आहेत. त्याच्यामधून आपला जो प्लॉट नंबर असेल तो प्लॉट नंबर सिलेक्ट करून सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर एक सर्वे नंबर घेतलेला आहे, त्या सर्वे नंबरवरती क्लिक केल्यानंतर त्या सर्वे नंबरमध्ये असलेली मालकी, त्या सर्वे नंबरमध्ये असलेल्या त्या व्यक्तीचं मालकीचं क्षेत्र याच्याबद्दलची माहिती दाखवलेली आहे. खातेदार किती आहेत, त्याच्यामध्ये सामायिक क्षेत्र किती आहे, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो. दुसऱ्या प्लॉटवरती क्लिक केल्यानंतर त्या प्लॉटबद्दलची माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल. अशा वेगवेगळ्या प्लॉटबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आता आपण जो प्लॉट सिलेक्ट केलेला आहे त्याची PDF काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मॅप रिपोर्ट नावाचे ऑप्शन आहे, या मॅप रिपोर्टवरती क्लिक करायचे. मॅप रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला एक स्केलमध्ये हा नकाशा दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये गावाचं नाव, तो कुठल्या तालुक्यातील आहे, जिल्ह्यातील आहे, त्याच्यामध्ये आपल्या बाजूला असलेले प्लॉट आणि आपण ज्या प्लॉटचा नकाशा हे केलेला आहे तो प्लॉट आपल्याला या ठिकाणी डार्क स्वरूपामध्ये दाखवण्यात आलेला आहे. याची स्केल काय वापरलेली ती स्केल दाखवलेली आहे. स्केलसुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकता आणि याच्यामध्ये कोणाचं किती क्षेत्र आहे, त्याचं खाते नंबर, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि अशा प्रकारची PDF आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. तो बाजूचे जे प्लॉट आहेत, सहिशेदार त्याच्यामध्ये कोण आहेत, चतुर्सीमामध्ये बाकीचे कोण खातेदार आहेत, ही सगळी माहितीसुद्धा आपण याच्यावरती क्लिक करून पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी 2 मिनिटामध्ये ऑनलाईन पद्धतीनं आपल्या जमिनीचा, आपल्या प्लॉटचा हा ई नकाशा, भू नकाशा आपण ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकता. धन्यवाद.